अकलूज परिसरात श्रीरामनवमी मोठ्या भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली संग्रामनगर अक्लूज येथील श्री साईबाबा सेवा ट्रस्टच्या मंदिरातील श्री साईची प्राणप्रतिष्ठा विसावा वर्धापन आणि रामनमोई उत्साहाचं सा आयोजन करण्यात आलं होतं पहाटे साईची महापूजा महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील आणि उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर यज्ञ प्रज्वलन उदय भगवानराव टेके आणि अन्नपूर्णा उदय टेके या उभयंत्यांच्या हस्ते करण्यात आलं सकाळी नऊ ते अकरा या वेळेत भजनी मंडळाचे सामुदायिक भजन होऊन फुले उधळून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला दुपारची आरती सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील आणि सुलक्षणा देवी मोहिते पाटील या उभयंत्यांच्या हस्ते झाली यावेळी शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य शीतल देवी मोहिते पाटील पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील संग्रामसिंह मोहिते पाटील जिल्हा परिषद सदस्य स्वरूपारानी मोहिते पाटील ट्रस्ट चे मुख्य प्रवर्तक किशोर सिंह माने पाटील सरपंच शिवतेज मोहिते पाटील संग्रामनगरच्या सरपंच राजवर्धनी माने पाटील माजी सरपंच श्रीराम माने पाटील आदींसह श्री साईबाबा सेवा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी विश्वस्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांना साई ट्रॅव्हल्स राटी येथील अप्पासाहेब पवार यांच्या वतीनं महाप्रसाद देण्यात आला सायंकाळी सात वाजता ज्येष्ठ समाजसेविका अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या व्याख्यानानंतर आरती होऊन श्रीराम नवमीची सांगता झाली तसंच अकलूस इंदापूर रोडवरील धनश्री नगरातील धवल श्रीराम मंदिरात श्रीराम सार्वजनिक ट्रस्टच्या वतीनं श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पहाटेची महापूजा आणि पंचसुक्त पवमान अभिषेक होऊन दुपारची आरती डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आणि उर्वशीराजे मोहिते पाटील या उभयंत्याच्या हस्ते करण्यात आली यावेळी सोलापूर जिल्हा महाविद्यालय चालक संघटनेच्या अध्यक्षा पद्मजादेवी मोहिते पाटील दत्ता जाधव चंद्रकांत शिंदे सतीश पालकर गणेश महाडिक पाटील सुधीर रास्ते मयूर माने राजू निकाळजे ज्योती कुंभार यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारच्या आरतीनंतर महिलांनी श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्तानं पाळणा म्हणून रामनवमी साजरी केली उपस्थित भाविक यांना महाप्रसाद देण्यात येऊन सायंकाळी श्रीराम पालखी प्रदक्षिणा होऊन श्रीरामनवमीची नवमीची सांगता झाली अकलू शहरातील श्री हनुमान मंदिर हनुमान तालीम नजीकच्या हनुमान मंदिरासह विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा केला गेला